काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत एक हाय वोल्टेज ड्रामा रंगला, ज्यामध्ये किरीट सोमय्या हे प्रचंड संघर्ष करत आज त्यांच्या निवासस्थानाजवळ पडले, त्यांच्या कार्यालयात पडले. आपल्यासोबत खासदार माजी खासदार आहेत किरीट सोमय्या आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा केली. सर, कालपासूनचा सकाळपर्यंतचा जो दिवस होता तो अतिशय संघर्षमय होता. अखेर तुम्ही आता या ठिकाणी पोहोचलेला, तुमच्या कार्यालयात कराडपर्यंत तुम्ही पोहोचला होतात, आता कार्यालयात येऊन तुम्ही आलेला आहात. कसं संघर्ष संपलेला आहे की याच्या पुढे देखील आणखी संघर्ष तुम्ही करणार? गणरा विघ्नहर्ता आहेत, त्यांचा आशीर्वाद होता आणि अंबा इथं दर्शन करायला गेलो तर अंबे माताचे आशीष या दोन्हीमुळे महाराष्ट्राला घोटाळा मुक्त मी करू शकणार असे संकट स्पीड ब्रेकर उद्धव ठाकरे उभे करत राहणार याची मला जाणीव आहे. पण आम्ही थांबणार नाही, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करून दाखवणार. तुम्ही जे हसन मुश्रीफांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत ते सर्व भाजपांकडून सांगण्यात त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं की हे सर्व त्यांनी आरोप फेटाळलेले आहेत, हा भाजपाचं मोठं षडयंत्र आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं. हो, असं आहे की हे कधी इंग्लंड कधी ऑस्ट्रेलिया कधी कुठलं कुठलं तिथे कशाला जातो तुझे. मी तर त्यांचेच डॉक्युमेंट त्यांना दिले ना, त्यांच्याच बँक खात्याचे ट्रान्झॅक्शन त्यांना दिले ना, त्याला का घाबरतात? उत्तर या सगळ्यांनी, मग तर हसन मुश्रीफ असो, मिलिंद नार्वेकरचा बंगला गैरकायदेशीर आहे हे ठाकरे सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने सांगितलं, त्यांना तो तोडावा लागला. अनिल परबचा रिसोर्ट त्यांनी सांगितलं गैरकायदेशीर आहेत. प्रताप सरनाईकची 35 करोडची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली. अनिल देशमुख फरार झाले, परमवीर सिंगचा पत्ता नाही, याला काय भाजपचं षडयंत्र म्हणणार? हो, भाजपचं षडयंत्र कटकारस्थान किंवा ध्येय या घोटाळेबाज मंत्र्यांना कारवाई व्हावी, सजा व्हावी, जेलमध्ये जावं हे आहे आणि ते आम्ही करणार. आज संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्र्यांच्या, आज काल मुंबईमध्ये तुम्हाला जो थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पोलिसांकडून त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा काहीच रोल नव्हता, गृह मंत्रालयाकडून ही सर्व आदेश येथे देण्यात आले असतील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. हो, शेवटी 21 महिन्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंनी कबुली केली की हे सरकार मी चालवत नाही, हे रिमोटनी शरद पवार चालवतात, त्याबद्दल मी उद्धव ठाकरेंचं कौतुक करतो. आणि त्याचबरोबर संजय राऊतना हे सांगायचं आहे की गृह मंत्रालय पोलीस कमिशनर फरार घोषित झाले, सचिन वाजी नियुक्ती 100 कोटी सुपारी, अनिल देशमुखचे घोटाळे हे गृह मंत्रालय म्हणजे शरद पवारचे आहेत, दोघांना धन्यवाद. हसन मुश्रीफ यांचा तर घोटाळा बाहेर काढलेला, 30 तारखेपर्यंत तुम्ही आणखीन काही नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, पुढची नावं कोणाची असतील? पारनेरला मी जात आहेत, त्यानंतर पुढच्या गुरुवारी जरंडेश्वर, आणि त्यानंतर आणखीन एक घोटाळा हसन मुश्रीफचा. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सामोल पेंडणेकर, झी मीडिया, मुंबई. विकासाचा ध्यास म्हणजे